राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे 2 दिवसांपूर्वी शिवजयंती उत्सव सुरू झालेला आहे। आज या उत्सवाचा 3रा दिवस असून शिवजयंती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392व्या जयंतीनिमित्त लोणी गावामध्ये 392 वृक्षांचे वाटप करण्यात आले आहे। यावेळी लोणी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, दादासाहेब मस्के, दिलीप विखे, माजी उपसरपंच अनिल विखे, काकासाहेब धावणे, भाऊसाहेब विखे, मयूर विखे, ग्रामस्थ आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी कैलास विखे, MH टाइम्स मराठी, शिर्डी अहमदनगर। राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक या गावामध्ये आणि इथे 2 दिवसांपूर्वीच या वर्षीचा शिवजयंती उत्सव सुरू झालेला आहे। आज या उत्सवाचा 3रा दिवस आहे आणि या शिवजयंती उत्सव मंडळाने आणि ग्रामस्थांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंतीनिमित्त 392 वृक्षांचं वाटप करण्याचा या ठिकाणी अतिशय स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे। तर आताच या ठिकाणी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे। एक गाव एक जय, एक गाव एक शिवजयंती निमित्त दोन्ही गावच्या जो काही उपक्रम राबवितो त्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम माजी वसुंधरा आणि लोणी बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आणि उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आणि असेच उपक्रम लोणी बुद्रुक शिवजयंती उत्सव समिती आणि नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सो शालीनताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुजयदादाच्या मी अति अध्यक्षतेखाली शिवजय